अक्षरांची दिंडीच उतरते काळात. काल तू सांगत होतीस तुझ्या आजोबाचे अजब वागणे, काल तू सांगत होतीस तुझ्या आजोबाचे अजब वागणे, तरीही कविता आरत्या लिहिणे देवाधिकांच्या. काल तू सांगत होतीस तुझ्या आजोबाचे अजब वागणे, तरीही कविता आरत्या लिहिणे. माझेही काय चुकले तुझ्या सांगण्यावरून या काळ्या पत्थरात मी अक्षर का तुझ्या सांगण्यावरून या काळ्या पत्थरात मी उद्यासाठीचे शिलालेख कोरले. अक्षरांची दिंडीच उतरते माझ्या काळजात, अक्षरांची दिंडीच उतरते माझ्या काळजात. सगळेच काठ कसे दंग होतात, नाम संकीर्तनी उधळलेले रंग होतात, भंग होतात सगळ्याच वाटा, आणि उरले सुरले आयुष्य माझे तुझ्यासाठी तुझेच अभंग होतात, तुझ्यासाठी तुझेच अभंग होतात. त्याच काळामध्ये लिहिलेली एक दुसरी कविता, हिंदी कविता. दोस्तो आज एक ऐसा किस्सा सुनाता हूँ, दोस्तो आज एक ऐसा किस्सा सुनाता हूँ, दिल का हाल बताता हूँ, कभी हम भी बने थे मजनू, लैला का नाम और पता भी बताता हूँ. दोस्तों आज एक ऐसा किस्सा सुनाता हूँ, दिल का हाल बताता हूँ, कभी हम भी बने थे मजनू, लैला का नाम और पता भी बताता हूँ. जो कभी हमसे मिलती थी, मीठी मीठी बातें करती थी, मिश्री सा रस घोलती थी, और कभी दबी आवाज में वो यो हमसे कहती थी, और कभी दबी आवाज में वो हमसे यो कहती थी कि तुम कितने अच्छे हो, कितने मन के सच्चे हो, मील मील चलकर आते हो, कितना सुंदर गाते हो, लैला लैला करते हो, तुम मुझे कितना प्यार करते हो, तुम मुझे कितना प्यार करते हो. सुनकर हम बड़े खुश हुए, सुनकर हम बड़े खुश हुए, थ्री बैंड ट्रांजिस्टर बुश हुए, पूछा फिर देर किस बात की. सुनकर हम बड़े खुश हुए, थ्री बैंड ट्रांजिस्टर बुश हुए, पूछा फिर देर किस बात की. तैयार है बैंड, तैयार है पालकी, तैयार है घोड़ा और तैयारी करो सेज की. तमक कर बोली चाहे तुम मुझे जितना भी प्यार करो, तमक कर बोली चाहे तुम मुझे जितना भी प्यार करो, चाहे तो आंखें चार करो मगर बात शादी की बार बार मत करो, चाहे तो आंखें चार करो मगर बात शादी की बार बार मत करो. सुनकर हम कुछ परेशान दिए, सुनकर हम कुछ परेशान दिए, कुछ समय के लिए आसमान दिए, गरज कर बोले क्या हम रंजीत मदनपुरी दिखते हैं. उस जमाने की कविता है. क्या हम रंजीत मदनपुरी दिखते हैं, नहीं तो फिर बात क्या है. वो रोने लगी. और मित्रों जिस बात के लिए मैंने कविता लिखी वह बात आपको सुनाना चाहता हूँ. कल क्या हम रंजीत मदनपुरी दिखते हैं, नहीं तो फिर बात क्या है. वो रोने लगी, अपने आंसू धोने लगी, और कल दबी आवाज में वो हमसे यो कहने लगी, हमार तुम्हार जात एक हो ही नहीं सकत, मारो बापू कहियो, हमार तुम्हार जात एक हो ही नहीं सकत, मारो बापू कहियो, ऊंचे खानदान को तुम जैसो के पैबंद नहीं लागे सकत, तुम जैसो के पैबंद नहीं लागे सकत. मित्रों मी मिल मजुराचा मुलगा, आणि मला अतिशय आनंद झाला या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी कॉम्रेड व्ही डी देशपांडे सभागृहामध्ये. आणि 1964 जी उस्मानशाही मिलची शाळा नांदेडची, तिथून मी चौथी पास झालेला. आणि कॉम्रेड व्ही डी देशपांडेंची भाषणं तिसरी चौथीत असताना उस्मानशाही मिलच्या गेटवर मी ऐकलेली आहे. कॉम्रेड व्ही डी देशपांडेंची भाषणं, गोपाळराव कुर्तळीकरांची भाषणं, आणि लाल बावटा युनियनचं ते ऑफिस जुनं उस्मानशाही मिलच्या कोपऱ्यावर असलेलं, आणि तिथे मी कॉम्रेड व्ही डी देशपांडेंची भाषण ऐकलेली आहेत. माझे वडील सुद्धा लाल बावटा युनियन मध्ये त्या काळामध्ये काम करत असत, मिल मजूर असत. आज त्याच बापाची आठवण मला माझ्या कॉम्रेड व्ही डी देशपांडेंच्या सभागृहामध्ये कविता सादर करताना होते. मी माझ्या मिल मजूर बापाची कविता, आणि त्याच मिल मजूर म्हणून काम करणारे माझे वडील, आणि त्याच मिल गेटल्या लाल बावटा ऑफिसच्या युनियन, लाल बावटा युनियनचं जे ऑफिस आहे त्याच्या शेजारी माझ्या वडिलांचं एक दुकान आहे, जिथे शिमक्याचं दुकान होतं, आणि ती ही सगळी मंडळी जिथे काम करणारी माणसं तिथे येऊन बसत असत, ती माझ्या बापाची कविता मी तुमच्या समोर सादर. बाप माझा हातात कैची गळ्यात पट्टा टेबलावर झुकायचा, बाप माझा हातात कैची गळ्यात पट्टा टेबलावर झुकायचा, कपडे काटून छाटून त्याचे ड्रेस कसे छान शिवायचा, आणि म्हणायचा बेटा जीवन हे साधे नाही, त्यातही काटछाट असावी, तुकडे पुन्हा असे जोडून अब्रू आपली झाकीत जावी. बाप माझा कपडे काटून छाटून त्याचे ड्रेस कसे छान शिवायचा, आणि म्हणायचा बेटा जीवन हे साधे नाही, त्यातही काटछाट असावी, तुकडे पुन्हा असे जोडून अब्रू आपली झाकीत जावी. बाप माझा कपडे कातरून कातरण बाजूला सारायचा, बाप माझा कपडे कातरून कातरण बाजूला सारायचा, डोळ्यावरचा चष्मा काढी हळूच फुटफुटायचा, झालं आयुष्याचं कातरण माझ्या, लाभ याचा आता नाही व्हायचा, आणि माय माझी चिंध्या वेचून घेऊन जायची,
त्याचीच गोधडी शिवून नातीला पांघरीत म्हणायची, गणेशाच्या बापा काकर नसलं तरी त्यात उभाय हो मायची, काकर नसलं तरी त्यात उभाय हो मायची. बाप माझा दिवसभर उसवायचा, बाप माझा दिवसभर उसवायचा, मायेच्या अंगावर कपडे टाकीत अर्जंट काजा लवकर मान म्हणायचा. बाप माझा दिवसभर उसवायचा, खूप कपडे शिवायचा आणि मायेच्या अंगावर टाकीत अर्जंट काजे लवकर बांध म्हणायचा. माय माझी काज शिवायची, गुंड्या लावायची, माझ्या बापा संग संसाराची भूक अशीच बुजवायची. बाप माझा फावल्या वेळात मला बोलवायचा, बाप माझा फावल्या वेळात मला बोलवायचा, कपडे काटून छाटून त्याचे ड्रेस कसे छान शिवायचा. बाप माझा फावल्या वेळात मला बोलवायचा, कपड्याची घडी करून कोस काढून जिंगाणीचे धडे देत मला म्हणायचा, बेटा या कपड्यावानी खोटा ताठरपणा सोडावा, बेटा या कपड्यावानी खोटा ताठरपणा सोडावा, अरे आपल्यातलाही कोस काढून असाच माणूस मायेचा जोडावा, आपल्यातलाही कोस काढून असाच माणूस मायेचा जोडावा. बाप माझा. मित्र, सगळ्यात जखमा काही दाखवता येत नाही, काळजावरचे घाव कधीच कुणाला कळत नाही, ते असता जिवंत शिलालेख उत्खननात न सापडणाऱ्या कोणी संशोधकालाही ते वाचायचेच असतील तर त्याच्या वेदनेचा प्रवास सहप्रवासी व्हावे लागते. कबीराच्या उलट्या गंगेचे प्राशन, तुलसीचे रामप्रेम आणि सुरांची आराधना करावी लागते, मीरेचे वैराग्य, एकतारीची तार आणि मग सगळेच जीवन भजन व्हावे लागते. तेव्हा सापडतील सखे तुला शरजातील स्वर आणि स्वरांचे सूर त्याच्या ताल आणि तोलासह, आपल्या आपल्या जीवनाच्या मोलासह, आपल्या आपल्या जीवनाच्या मोलासह. वाह 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 वाह.